डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर आंबेडकर अवघे 5 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 1907 साली डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास केली. पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. दलित कुटुंबात जन्मले असल्याकारणाने त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. डॉक्टर आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. पुढे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. दलितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आंबेडकरांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 6 डिसेंबर 1956 या महामानवाने जगाचा निरोप घेतला. 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही. धन्यवाद.